नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, उन्हाचा चटका वाढू लागला. राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे अनेक भागात सकाळपासूनच ऊन पडत आहे असल्याने त्याचा परिणाम उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अजूनही काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात या भागात उन्हाचा चटका वाढणार असून असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगितला आहे. तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तर राज्यातील अनेक भागातून मंगळवारी तारीख 27 परतीच्या मान्सूनने माघार घेतली आहे, त्यामुळे पावसाने मराठवाडा, विदर्भात आणि खान्देशातील अनेक भागात उघडीप दिली आहे व काही ठिकाणी उकाड्यात वाढ होत आहे झाली आहे. त्यामुळे जळगाव येथील मागील 2 ते 3 दिवसात पासून 35.3 अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. महाबळेश्वर येथे 16.5 अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात रात्रीनंतर कमाल तापमानाचा पारा कमी होत आहे. आज पहाटे बऱ्यापैकी थंडे वारे वाहत आहे, त्यामुळे कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास आहे. सातारा, महाबळेश्वर, अलिबाग, बुलढाणा या भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की संपूर्ण पाऊस कधी जाणार आहे, ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. बघा मित्रांनो, मान्सून आज निरोप घेण्याची शक्यता आहे. तर किती जिल्ह्यातून हा निरोप घेणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, राज्यात धुमाकूळ घातलेल्या परतीच्या मान्सूनने महाराष्ट्रातील अनेक भागातून माघार घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण देशातून माघार घेण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण असल्याने आज तारीख 28 देशातून निरोप घेण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे देशात पावसाची उघडीप राहणार असून सकाळपासून ऊन पडणार आहे, त्यामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे व तर उत्तर भारतात लागली थंडी सुरू होण्याची शक्यता आहे अशी हवामान विभागाने दिली माहिती. व मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या सरी. तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणात अजूनही हलक्या सरी पडणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या व सिंधुदुर्गमधील अंजरा, अंगावली, कवंडिया, राजपूर, कुंभावडे, पाचल, इलवडे अशी ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. पावसामुळे या भागात भातकाढणी काही प्रमाणात खोळंबली आहे. तर मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने शेतकरी पावसाची उघडीपीची वाट पाहत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.